नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कन्हान येथे किरात समाज कन्हान कांद्री यांच्याद्वारे रक्षाबंधनानिमित्त भूजलीय सजावटसह विविध कार्यक्रमाने कन्हान येथे भूजलीय स्नेहमिलन थाटामध्ये संपन्न करण्यात आला. शुक्रवार दिनांक 16 सायंकाळी 4 तुकाराम नगर कन्हान येथे किरात समाजाच्या तरुणी आणि महिला सुंदर रंगबिरंगी वस्त्र परिधान करून सजावट केलेल्या भूजलियांसह उपस्थित झाल्या. त्यांचे रामराव लहुरे यांनी स्वागत केले. महिला परीक्षकांनी 6 सुशोभित भूजलियांची निवड केली. त्यानंतर वाजागाजेच्या गजरात तारसा रोडणे मिरवणूक 6 इंदिरानगर पाणी टाकीजवळ पोहोचून भूजलियाचे विसर्जन करण्यात आले. रात्री 8 डोणेकर सभागृहात किरात समाज भूजलिया स्नेहमिलन कार्यक्रमाचे नारद दारोडे यांच्या अध्यक्षतेत आणि प्रमुख अतिथी शरद डोणेकर, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर गेंदलाल काठोके, सभापती आरोग्य आणि स्वच्छता नगर परिषद कन्हान आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. भरतनाट्यम उपविजेती शर्वरी लहुरे यांच्या नृत्याने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नथू नन्होरे यांनी तर आभार राजेंद्र खंडाईत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन मोलाचे सहकार्य केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी कमल यादव कन्हान नागपूर.